अशा गजरासह लाया व बुक्यांची उधळण करीत येथील महाद्वार काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाद्वार काल्याने कऱ्या अट्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते. वारकरी संप्रदायात काल्याला अनन्य साधारण महत्व आहे. श्रीकृष्णाने आपल्या बाल सवंगड्यासह काला करून परमेश्वर व भक्त यांच्यामध्ये भेद नसल्याचा संदेश दिला होता. यामुळेच काल्याची ही परंपरा वारकरी संप्रदायाने जपली आहे. दरम्यान येथील हरिदास घराण्यात गेल्या 10 पिढ्यांपासून काल्याचा हा उत्सव साजरा केला जातो. हरिदास घराण्यातील संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने दर्शन देत आपला खडावा प्रसाद म्हणून दिल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून हरिदास व संत नामदेव महाराज यांचे वंशज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. दरम्यान परंपरेप्रमाणे निवृत्ती महाराज नामदास यांची दिंडी काल्याच्या वाड्यात दाखल झाल्यानंतर विठ्ठलाच्या पादुका मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर हा 16 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभामंडप येथे दाखल झाला व 5 प्रदक्षिणा पूर्ण करून दहीलाह्याने भरलेली हांडी फोडण्यात आली. यानंतर महाद्वार घाटावरून चंद्रबागेच्या वाळवंटात पादुकांना स्नान घालण्यात आले. यानंतर माहेश्वरी धर्मशाळेत दही हांडी फोडून हरिदास वेस मार्गे उत्सव पुन्हा काल्याच्या वाड्यात दाखल झाला. काल्याच्या उत्सवाबरोबर हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. भाविक जागोजागी कुंकू बुक्का व लायांची उधळण करीत पादुकांचे दर्शन घेत होते. काल्याच्या वाड्यात हजारो भाविकांनी लाह्यादही दूध यापासून बनविलेल्या काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. गोपाळपूरच्या काल्यानंतर पालख्या मार्गस्थ होतात व याच्या दुसऱ्याच दिवशी महाद्वार काला संपन्न होऊन कार्तिकी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते. याबाबत अनिल अरिदास यांनी विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहीवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी हरिदानच्या वंशातील पांडुरंग महाराज वयाच्या 68 वर्षापर्यंत त्यांनी सेवा केली. त्या या सेवेचं फल म्हणून पांडुरंग महाराजाला प्रत्यक्ष भगवंतांनी पादुका दिल्या आणि त्या पादुका आमच्या वंशातील मदन महाराज हरिदास यांच्या डोक्यावर आजही 400 वर्षापासून साधारण हा विधी केला जातो. आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती. सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन. सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध. एक वेळ अवश्य संपर्क साधा. न्यू अभिव्यक्ती, गांधी रोड, पंढरपूर. प्रोफाइटर डी गडम. मोबाईल नंबर 97 63 39 98 99. त्यांच्या डोक्यावर या पादुका दिल्या जातात आणि या पादुका देवळामध्ये बांध आमच्या काल्याच्या वाड्यामध्ये या पादुका बांधल्यानंतर त्याला नामदास आमचे बरोबर दिंडी घेऊन येतात. ते दिंडी आल्यानंतर पादुका बांधल्यानंतर ते महाराजांना देवळामध्ये चालत दोन्ही खांद्यावर त्यांचे हात घेऊन चालत जातात आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये 5 प्रदक्षिणा केल्या जातात. 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर भागवतातला श्लोक म्हणला जातो की बिभ्रद वेणुम जठर पटयु शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणोम सुण कवलम त्यत्फलान्यंगलिषु तिष्णन मध्ये सपरिसुदो आसयन नर्म बिस्वे स्वर्गे लोके मिषदिभूजे यज्ञभुग बाल केली. त्यानंतर कंठीधरीला कृष्णमणी हा अभंग घेतला जातो. नंतर काला तिथून देवळातून माधवार घाटाने पुंडलिकापाशी गेला जातो. त्यावेळेस त्याची स्नानाने शुद्धी केली जाते. तिथून काला आमच्या माहेश्वरीमध्ये आमच्या कान्हैया हरदास यांची समाधी आहे तिथं गेल्यानंतर त्यांना त्या दही काला डोक्यावर त्यांच्या घातला जातो. तिथून काला हरदास वेशे मध्ये येतो. हरदास वेशेमधून आमचा काला जो आहे हा काला आमच्या काल्याच्या वाड्यामध्ये जातो. काल्याच्या वाड्यामध्ये गेल्यानंतर कान्हैया हरदासाने जी आमची आरती केलेली आहे ती आरती म्हटल्यानंतर डोक्यावरच्या पादुका काढल्या जातात. आणि या आजही 400 वर्षापर्यंतची ही परंपरा चालू आहे. आणि आज जर आपण बघितलं तर या कलियुगामध्ये सुद्धा तुम्हाला ही समाधी अवस्था प्राप्त झालेली पाहावयास मिळेल असा हा काला. आणि ही जी आहे हा काल्याची समाप्ती जी कार्तिकवारीची जी समाप्ती ही काल्याने केली जाते.